नमस्कार मित्रांनो गणपती उत्सवानिमित्त व दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर रुपयामध्ये चार वस्तू दिल्या जाणार आहेत यामध्ये जे जिल्हे पात्र असणार आहेत अशा पात्र जिल्ह्यांसाठी यादीसुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये तुमचा जिल्हा जर समाविष्ट असेल तर तुम्हाला शंभर रुपयामध्ये चार वस्तू दिल्या जाणार आहेत यामध्ये पात्र असणारे लाभार्थी कोणते आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शुक्रवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहेत यामधून महत्वपूर्ण जो निर्णय आहे गौरी गणपती दिवाळी सणासाठी शंभर रुपयात आनंदाचा सिद्धा जो दिला जाणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत हा आनंदाचा सिद्धा कशा पद्धतीने दिला जाणार आहे सविस्तरित्या माहिती या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आली आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती आहे राज्यातील सिद्धापत्रक धारकांना गौरी गणपती दिवाळीसाठी शंभर रुपयात आनंदाचा सिद्धा देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मित्रांनो आता या बैठकीच्या माध्यमातून जे निर्णय घेण्यात आले आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिले जाणार जे आनंदाचा सिद्धा आहे यामध्ये कोणकोणते घटक कोणकोणते वस्तू समाविष्ट आहेत ते, आहे। ते आपण या ठिकाणी समजून घेऊया प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चनादाळ एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा आनंदाचा सिद्धा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रक धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशेवरील ए पी एल व केसरी शिध्दापत्रक धारकांना देण्यात येईल मित्रांनो ध्यानात ठेवा यामध्ये जे पात्र असणारे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे पात्र असणारे आहेत त्यानंतर नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सर्व जे काही तालुके असतील ते सर्व पात्र असणार आहेत आणि त्यानंतर जिल्हे सुद्धा पात्र असणार आहेत अशा चौदा शेतकरी आत्महत्या आत्मास्त, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशेवरील व केसरी सिद्धापत्रक धारकांना हे जे आनंदाचा सिद्धा आहे ते दिलं जाणार आहे हा आनंदाचा सिद्धा जिनस एकोणीस सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर बारा नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त वितरित करण्यात येईल हा सुद्धा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे आनंदाचा सिद्धा जो आहे एकोणीस सप्टेंबर रोजी गौरी गण गन, गणपती सणानिमित्त दिला जाणार आहे त्यानंतर बारा नोव्हेंबर पासून सुरू होणारे दिवाळी सणानिमित्त आनंदाचा सिद्धा वाटप केला जाणार आहे मित्रांनो हा आनंदाचा सिद्धा राज्यातील एकूण एक कोटी पासष्ट लाख साठ हजार दोनशे छप्पन सिद्धापत्रक धारकांना हा आनंदाचा सिद्धा मिळेल या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगिक खर्चासह आठशे सत्तावीस कोटी पस्तीस लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे प्रति संच दोनशे एकोणपन्नास रुपये या दराने हा सिद्धा जिनस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये जे लाभार्थ्यांना दिलं जाणारी जे आनंदाचा सिद्धा आहे यामध्ये जे जिनस आहेत चार वस्तू यामध्ये दिले जाणार आहेत फक्त शंभर रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि या शंभर रुपयामध्ये तुम्हाला हे रॅशन मिळणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे या व्यतिरिक्त विविध मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत यामधून हा महत्वपूर्ण एक मंत्रिमंडळ निर्णय आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र